महाराष्ट्र में कई ज्वलंत मुद्दे हैं जिसे सरकार ने हल करने का प्रयास किया है। विदर्भ और मराठवाड़ा के विधायकों को बड़े पैमाने पर निधि दी गई है, ऐसी प्रतिक्रिया विधायक समीर मेके इनके द्वारा दी गई। शीत सत्र का आज का आखिरी दिन है और आखिरी दिन में क्या मिला है महाराष्ट्र और विदर्भ को, क्या बताओगे? विधायक समीर मेघे हमारे साथ है, जानते हो। बघा, महाराष्ट्रामध्ये दोन तीन फार ज्वलंत विषय चालू आहे। एक तर मराठा आरक्षणच्याबद्दल काल CM साहेबांनी स्पष्ट मत जाहीर केलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये एक स्पेशल अधिवेशन घेऊन त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणार आहेत। आणि शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यासाठी पण मदत साहेबांनी पहिले पण केलेली आहे। एकनाथराव शिंदे साहेब असो, देवेंद्रजी असो आणि अजितदादा असो, आणि हे जे सरकार आहे गोर गरीब लोकांचं सरकार आहे, म्हणून विषय सगळे मार्ग लागलेले आहे। जे काही उरले सुरले असतील तेही लागतील आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या सगळ्या आमदारांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या मतदारसंघासाठी विकासासाठी निधी भेटली आहे, ते बजेटच्या माध्यमातून असो आणि आता बजेट पण सप्लिमेंटरी बजेट पण झालेला आहे, त्याच्यामुळे अजून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी भेटणार आहे, याच्यात काही दुमत नाही। जिस तरह आपने बताया कि सकारात्मक भूमिका सरकार की है, लेकिन विपक्षियों द्वारा आज काले फीत लगाकर निषेध भी किया जा रहा है। विपक्ष कामच राहते, किती चांगलं काम केलं तर विरोधात काही ना काही त्यांना जनतेला दाखवण्यासाठी ते जे काही त्यांची नौटंकी आहे ते त्यांना करावंच लागणार आहे। सदन में बोलने का मौका नहीं दिया जा रहा है, ये भी उनकी। मुझे नहीं लगता ऐसा कोई भी हुआ कि सदन में मौका नहीं। आज आप देखिए विरोधी लोगों की प्रेजेंट ही कितनी है, उनकी प्रेजेंट ही नहीं है तो क्या मौका मिलने वाला है? अगर आप सभागृह में बैठेंगे तो आपको मौका मिलेगा, सभागृह में ही नहीं बैठेंगे तब मौका कहाँ से मिलने वाला है। तो ये थे समीर मेघे हमारे साथ, और सरकार जो है सभी मुद्दों को लेकर सकारात्मक है, सभी ऐसा उनका भी कहना है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिज देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।